விட்டல விட்டல ஜெய ஹரி விட்டல 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 பஹா But
लटळीला संसार लटळीला संसार लटळीला संसार लटळीला संसार लटळीला संसार केला छड उर्मिचा मार केला छड उर्मिचा मार केला छड उर्मिचा मार लटळीला संसार केला छड उर्मिचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीया माता आम्ही मुक्तीया माता तुका म्हणे आता आम्ही मुक्तीया माता तुका म्हणे आता आम्ही मुक्तीया वाटा आम्ही मुक्तीया वाटा आम्ही मुक्तीया वाटा तुका म्हणे आता आम्ही मुक्तीया माता आम्ही मुक्तीया माता आम्ही मुक्तीया माता तुका म्हणे आता आम्ही मुक्तीया माता आम्ही मुक्तीया वाटा आम्ही मुक्तीया वाटा लटळीला संसार लटळीला संसार लटळीला संसार ए लटळीला संसार लटळीला संसार केला षड उर्मिचा मार केला षड उर्मिचा मार केला षड उर्मिचा मार लटळीला संसार केला षड उर्मिचा मार केला षड उर्मिचा मार केला षड उर्मिचा मार बढ़िया थे अंकित
धूत चिंतन श्री रे वदत्त विठ्ठला 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 प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेज वंदु श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझा पिता बहीण बंधू माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा बळियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार जन तन धन केले तृणाही समान तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे माथा लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार प्रस्तुत प्रसंग या ठिकाणी अवधूत सद्गुरु श्री दत्तात्रय यांच्या जयंती निमित्ताने आणि आपण जे पाहत आहात भगवान सद्गुरु दत्तात्रय यांचा भव्य दिव्य प्रसाद याच्या वर्धापन दिनानिमित्ताने हरिभक्तिपरायण विश्वगुरु सन्मानित श्री नामदेव महाराज हरड तसेच परमस्नेही हरिभक्तिपरायण भागवताचार्य जयेश महाराज भाग्यवंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा चालू आहे आणि यातील ही दुसऱ्या दिवसाची सेवा आहे. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय भक्तीचे कळसी विरक्त शिरोमणी देहनिवासी सुप्रसिद्ध साधू तुकोबराय यांचा आम्ही जीवनामध्ये केलेली साधना त्या साधनेतून आम्हाला प्राप्त झालेला लाभ आणि आम्ही केलेला विनियोग असं तीन प्रकाराचं चिंतन करणारा चार चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आहे. विठ्ठल शब्दशः अभंगाचा अर्थ पाहत असताना तुकोबाराय सांगतायत जगामध्ये जो बळी आहे त्या बळीचं अंकित होण्याकरता आम्ही काही साधना केली आणि परिणाम स्वरूपामध्ये आम्ही त्याचे अंकित झालो. बळीयाचे अंकित त्याचे अंकित झाल्यामुळे जीवनात लाभ काय झाला तर आम्ही झालो बळीवंत आम्ही बलवान झालो. सामान्यत मनुष्य ज्याच्या संगतीमध्ये जातो राहतो त्याच्याकडे जे असेल ते त्याला प्राप्त होत असतं. धनवंताच्या संगतीमध्ये राहील तर त्याला धनप्राप्तीची संभावना आहे. विद्वानाच्या संगतीमध्ये राहील तर त्याला विद्या प्राप्त होते. त्याप्रमाणे महाराज सांगतात जो बळी आहे आम्ही त्याचे अंकित झालो त्याच्या संगतीत राहिलो
आणि त्यामुळे आम्ही बलवान झालो. महाराजांना प्रश्न विचारा, आपण बलवान झालात, आम्ही झालो बळीवंत, मान्य आहे, पण या बळाचा आपण उपयोग. जगामध्ये दुष्टांनाही काही गोष्टी प्राप्त होतात आणि सज्जनांनाही काही गोष्टी प्राप्त होतात, पण दुष्टाकडनं प्राप्त झालेल्या गोष्टीचा विनियोग वेगळा आहे, हे प्राप्त झालेल्या गोष्टीचा विनियोग वेगळा आहे. एक सुभाषितकार वर्णन सांगतात, भगवंताने ज्ञान, धन, शक्ती ह्या दुष्टांनाही दिल्या, सज्जनांनाही दिल्या. दुष्ट त्या ज्ञानाचा, शक्तीचा, धनाचा वापर कशा करता करतो? तर जे ज्ञान आहे त्याचा वापर दुसऱ्याची अडवणूक करण्याकरता. धनाने दुष्ट उन्मत्त होतो आणि शक्तीने दुष्ट मनुष्य दुसऱ्यांना पीडा देतो. पण ते सज्जनाकडे जर आपण पाहिलं, ज्ञानाय दानाय च रक्षणाय, सज्जनाला जर ज्ञान प्राप्त झालं तर त्याचा विनियोग तो दान करण्याकडे करतो. जे आपल्याला ठाऊक आहे, माहिती आहे, ते दुसऱ्यांना सांगतो. धन असेल सज्जनाकडे, धनाचा उत्तम मार्ग दान आहे, तो दान करतो. सज्जनाकडे शक्ती असेल तर त्या शक्तीच्या माध्यमातून तो इतरांचे रक्षण करतो आहे. खलस्य साधो विपरीतमेतत्, खल आणि साधू यांच्यामध्ये हा विपरीत भाव आहे. तुलनेने थोडासा विचार जर करायचा असेल, राम आणि रावण दोघांची राश एकच, पण राम देव म्हणवल्या गेले आणि रावण हा राक्षस म्हणवल्या गेला. कारण काय आहे? जे प्राप्त झालं त्याचा विनियोग आहे. विठ्ठल ज्ञान रावणाकडेही आहे, धन रावणाकडेही आहे आणि शक्ती रावणाकडेही आहे. विनियोग काय केला हे महत्वाचं आहे. यातून आम्हाला काही घेण्यासारखं आहे? प्रभू कृपेने, दयेने जर आम्हाला काही प्राप्त झालं तर त्याचा विनियोग आम्ही काय करावा हे यातून आम्हाला घ्यायचं आहे. याचं नावच आहे रावण. रावयती इति रावण, हा जो दुसऱ्यांना फक्त रडवतो त्याला रावण म्हणतात. विठ्ठल रावणाकडे ज्ञान आहे, धन आहे, शक्ती आहे, पण समाज कल्याणाकरता उपयोग केला आणि राक्षस ठरला. तेच रामरायाकडे जर आपण पाहिलं, ज्ञान आहे, धन आहे, शक्ती आहे, समाज हितासाठी त्याचा उपयोग केला, रामराय देव ठरले. वस्तुतः आपण जर विचार केला, रावण असेल, रामराय असतील, दोघेही सुद्धा मानवी माता पित्यांचे पुत्र आहेत. याचा अर्थ मानव आहेत, पण एक देव होतो आणि एक राक्षस होतो, हा फरक कसा आहे? तर हा फरक वृत्तीतला आहे. जे प्राप्त झालं त्याचा केलेला जो विनियोग आहे हा त्याच्यातला असलेला फरक आहे. म्हणून आमच्याकडे जे आहे ते आम्ही कुठे वापरतोय त्यावरती माणसाला श्रेष्ठत्व अथवा कनिष्ठत्व हे प्राप्त होत असतं. महाराज सांगतायत, आम्ही झालो बळीवंत, आम्ही बलवान झालो, मग या बलाचा उपयोग आपण काय केला? आम्ही कुणाला पीडा दिली नाही. मग लाथाळीला संसार, त्या बलाच्या प्रभावाने आम्ही संसार लाथाळला. मी अभंगाचा शब्दशः अर्थ फक्त सांगतोय. संसार लाथाळणे म्हणजे काय हो हा प्रश्न आहे. घरदार, बायका, मुलं सोडून जाणं म्हणजे संसार लाथाळणं नाही आहे. लाथाळीला संसार, केला षड उर्मीचा मार, सहा उर्मी ज्या आहेत त्यांवर आम्ही विजय प्राप्त केला. उर्मी उर्मी काय आहे? शास्त्रामध्ये सहा प्रकारच्या उर्मींचं वर्णन आहे. क्षुधा पिपासा प्राणस्य मनसहा शोकमोहक जन्म मृत्यू शरीरस्य षडूर्मी रहित शिवहा. परमात्म तत्वाचं वर्णन करत असताना ते परमात्म तत्व सहा उर्मींनी रहित आहे. कोणत्या सहा उर्मी? दोन उर्मी शरीराच्या आहेत, दोन उर्मी प्राणाच्या आहेत आणि दोन उर्मी मनाच्या आहेत.
क्षुधा पिपासा प्राणस्य, तहान आणि भूक या दोन उर्मी प्राणाच्या ठिकाणी आहेत. तहान भूक शरीराला लागत नाही, तहान भूक मनाला नाही आहे, तहान भूक जी आहे ही प्राणाला आहे. म्हणून ज्या वेळेला माणसाला खूप भूक लागते किंवा खूप तहान लागते, मनुष्य म्हणतो जीव कासावीस व्हायला लागलाय, शरीर कासावीस होतंय, मन कासावीस होतंय असं म्हणत नाही, प्राण तळमळला. क्षुधा पिपासा प्राणस्य, प्राणाच्या ह्या दोन उर्मी आहेत. मनसहा शोक मोहकौ, सुख दुःख ह्या दोन उर्मी मनाच्या ठिकाणी आहे. मनाचं लक्षण करत असताना शास्त्रकारांनी सुख दुःखात्मकम मनहा असा विचार मांडलेला आहे. सुख दुःख या मनाच्या उर्मी आहेत, सुख दुःख शरीराला नाही. आणि जन्म मृत्यू शरीरस्य, जन्म आणि मरण या दोन उर्मी या शरीराच्या आहेत. आणि म्हणून गीतेमध्ये भगवान सांगतायत, नाश कुणाचा आहे, अंतवंत इमे देहा नित्यस्य उक्ता शरीरिणः. इमे देहा हा अंतवंत, हा जो देह आहे हा देह नाशवाने विठ्ठल. नाश देहाचा आहे, उत्पत्ती देहाची आहे, आत्मतत्वाचा नाशही नाही आहे आणि आत्मतत्वाची उत्पत्तीही नाही आहे. माऊली समजावून सांगतात, आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे धनुर्धरा. जे शरीर आहे ते नाशवान आहे, जन्म मृत्यू ह्या दोन उर्मी शरीराच्या ठिकाणी आहेत. या सहाही उर्मींवरती आम्ही मात केली, विजय प्राप्त केला, याचा अर्थ आहे क्षुधा पिपासा सुख दुःख शोक मोह आणि जन्म मृत्यू या द्वंद्वाच्या आम्ही पलीकडे प्राप्त झालो, त्या बळाचा परिणाम आहे. अजून आम्ही काय केलं, जन तन धन केले तृणाही समान, जन केले तृणाही समान, धन केले तृणाही समान आणि तन केले तृणाही समान, असा त्याचा अन्वय लावायचा आहे. प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी गवतासारख्या असतात, कसपटासारख्या असतात. सुभाषितकाराने वर्णन केलेलं आहे, एखादा योद्धा असेल, वीर पुरुष जर असेल, तर समरांगणामध्ये मरण हे त्याच्याकरता गवतासारखं आहे. एखादा विरक्त महात्मा जर असेल, विरक्तस्य जगत तृणम, त्या विरक्ताकरता सर्व जगत जे आहे हे एखाद्या गवतासारखं असतं. जन तन धन केले तृणा हे समान, याचा अर्थ असा आहे की समाजामध्ये मला मान्यता प्राप्त झाली पाहिजे, प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, अशा पद्धतीची जी काही ऐषणा आहे, इच्छा आहे, तस त्यावर विजय प्राप्त झाला, लोकैषणा परिसमाप्त झाली. धन केले ही तृणा समान, याचा अर्थ धनैषणा वित्तैषणा ही परिसमाप्त झाली. आणि तन केले ही तृणा हे समान, याचा अर्थ आहे देहाच्या विषयी असलेली जी आसक्ती आहे तीही परिसमाप्त झाली. या पुढे जाऊन महाराज सांगतात, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. आता हे आता केव्हा, ज्या वेळेला बळीवंत झालो त्यानंतर आता काय, आम्ही मुक्तीची या माथा, मोक्षाच्याही आम्ही पलीकडे गेलो, त्या मोक्ष ही कल्पना सुद्धा आम्हाला स्पर्श करू शकत नाही अशा स्थितीला प्राप्त झालो, असा अभंगाचा भावार्थ. विठ्ठल एकंदरीत अभंगामध्ये आलेली जी काही शब्द संपदा आहे, सरळ सरळ एकेका वाक्यामध्ये त्याचा अर्थ पाहिलाय. चिंतनाच्या दृष्टिकोनातून अभंगाकडे पाहत असताना पहिला शब्द जो आहे हा फार महत्त्वाचा वाटतो, बळीयाचे. बळी म्हटलाय, प्रश्न या ठिकाणी पहिला निर्माण होतो, कहा बली, जगामध्ये बलवान कोण आहे. तुकोबरायांनी जे वर्णन केलंय ते परमात्मा पंढरीनाथाचं केलेलं वर्णन आहे. हा परमात्मा पंढरीनाथ बळी आहे, आम्ही साधना केली,
आणि त्या परमात्मा पंढरीनाथाचे जो बळी आहे त्याचे आम्ही अंकित झालो. परमात्म्याचं अंकित होण्याकरता काय साधना करावी लागते हा प्रश्न पुढचा आहे. पहिलाच प्रश्न असा आहे की परमात्म्याला तुकोबाराय बळी म्हणतात, मग आम्ही परमात्म्याला बळी का म्हणायचं? जगामध्ये बलवान अनेक आहेत. भीमदादांचा विचार करत असताना भीमदादा बलवान म्हणून प्रसिद्ध आहेत. नव्हे नव्हे, ज्यावेळेला भीमदादांचा जन्म झाला त्यावेळेला आकाशवाणी झाली, जगामध्ये जे बलवान म्हणून प्रसिद्ध आहेत त्या सर्वांमध्ये भीमदादा हे सर्वश्रेष्ठ बलवान असतील. विठ्ठल भारतामध्ये असं चिंतन आलंय, 10 दिवसाचे असलेले भीमदादा कुंती माता भीमदादांना घेऊन आपल्या त्या झोपडीच्या बाहेर आलेली आणि अशा स्थितीमध्ये एका वाघाची डरकाळे ऐकायला मिळाली. थोडीशी घाबरलेली कुंती माता, हातामध्ये भीमदादा होते, ते बालक हातातनं खाली पडलं. जे खाली पडलं तर खाली एक दगड होता. एक विचार करा, 10 दिवसाचं पोरग जर खाली पडलं तर त्याची अवस्था काय होणार, दगडावर पडलेलं. पण भीमदादांना काही झालं नाही, तो दगड होता तो दगड चुरा चुरा झाला, तो दगड ओरडायला लागला म्हणे की बाळ एका घन आहे म्हणे. ही केव्हाची गोष्ट आहे? 10व्या दिवसाची. किती बल आहे बघा. असे बलवान अनेक आहेत परंतु महाराज त्यांना बलवान म्हणायला तयार नाही आहेत. तो परमात्मा पंढरीनाथ जो आहे त्याला बळी म्हणताय. प्रश्न असा निर्माण होतो, त्यालाच बळी का म्हणायचा? आम्हाला सांगता येईल, काही बळ अशी आहेत की जे बळ केवळ त्या परमात्म्याकडे आहेत, अन्यत्र कुठेही ते बळ नाही, म्हणून त्याला बळी म्हणायचं. विठ्ठल देवाच्या या बळाचा अर्थात शक्तीचा विचार करत असताना पद्मपुराण पंढरीनाथाचं महात्म्य, पंढरी क्षेत्राचं महात्म्य, स्कंद पुराण आणि पद्मपुराण या उभय पुराणांमध्ये आलेलं आहे. त्यामध्ये देवर्षी नारद परमात्मा पंढरीनाथाचं वर्णन करत असताना सांगतात, बाबा हा जो विटेवर या ठिकाणी उभा आहे हा सामान्य बलवान समजू नका, विशेष बळ आहे. आणि ते 9 प्रकारचं आहे. म्हणून नवविधा शक्तीचं वर्णन नारदांनी केलेलं आहे. एका श्लोकामध्ये त्या नवविधा शक्ती आल्या आहेत. विमलोत कर्षिणी ज्ञाना क्रियायोगा तथैवच प्रवी सत्या तथेशाना नुग्रहा चेती शक्तयः. 9 शक्ती आहेत. मी एक एक शक्ती सांगतो, आपण मोजा. पहिली शक्ती विमला, दुसरी शक्ती उत्कर्षिणी, तिसरी शक्ती क्रिया, चौथी शक्ती ज्ञाना, पाचवी शक्ती योगा, सहावी शक्ती प्रवी, सातवी शक्ती सत्या, आठवी शक्ती ईशाना आणि 9वी शक्ती अनुग्रहा. आता थोडासा जगताचा आणि परमात्म्याचा जर विचार केला तर जगतामध्ये, जगातल्या कुणाही मध्ये या 9विध शक्ती नाही आहेत. ज्या 9विध शक्ती त्या परमात्म्यात आहेत. विठ्ठल मी आजच्या कीर्तनामध्ये केवळ या 9विध शक्तींचा विचार मांडणार आहे. म्हणजे याचा अर्थ अभंग सोडवणार नाही आहे, तर अभंगातील फक्त बळी एवढं पद सोडवणार आहे. विठ्ठल पहिली शक्ती नारद महर्षी सांगतात विमला. देवाकडे शक्ती कोणती आहे, काय बळ आहे? विमला नावाची शक्ती आहे म्हणे. काय आहे या शक्तींचा विचार करत असताना एका बाजूने हे देवाचं स्वरूपही आहे आणि दुसऱ्या बाजूने ही देवाची शक्तीही आहे. परमात्मा कसा आहे त्याचा विचार करत असताना तो विमल आहे. वेदांतामध्ये परमात्म्याकरता एक वाक्य नेहमी ऐकायला मिळतं, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त. तो कसा आहे? नित्य शुद्ध.
हे चार वेगवेगळी पद आहेत, परंतु चारही पदांचा अन्वय या नित्य पदाशी लावता येतो. नित्य शुद्ध, नित्य बुद्ध आणि नित्य मुक्त असा आम्हाला अन्वय लावता येतो. हा शाय विमल शब्दाचा अर्थ असा आहे, विनिर्गतो मलहा यस्मात स विमलहा, ज्याच्या अविद्येचा मळ हा निरस्त झालेला आहे त्याला विमल म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल, आम्हाला विमल म्हटलं तर महाराज परमात्मा डोळ्यासमोर येत नाही. विमल म्हटलं की आम्हाला दुसरा विमल डोळ्यासमोर येतो नाही. विमल विनिर्गत हा मलहा यस्मात स विमलहा. मल मल काय आहे? वेदांताने मल विक्षेप आणि आवरण असे तीन दोष सांगितले. त्यातन करत असताना पाप करण्याची वासना याला मल नावाचा दोष म्हटलेला आहे. भगवंताचा विचार करत असताना पाप करण्याची वासना नाहीच, यात नवलच नाही, संशयच नाही. पण जो भगवंताचं नामस्मरण करतो परमात्मा त्याला शुद्ध करतो. आपण रामरक्षा जर पाहिली तर पहिलाच श्लोक, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुंसाम महापातक नाशनम. एक एक अक्षर महापातक नष्ट करणारा आहे, अर्थात जो नामस्मरण करणारा आहे त्याचं पाप नाश करणारं ही सामर्थ्य जे आहे त्या सामर्थ्यालाच विमला नावाची शक्ती म्हणतात. विठ्ठल भगवंताने अनेकांचं जीवन परिशुद्ध केलंय. उदाहरण याला अनेक आहेत. ज्या शक्तीने परमात्मा या पाप्यांना शुद्ध करतो त्या शक्तीचं नाव विमला. हे बळ आहे देवाचं. दुसरी शक्ती आहे उत्कर्षिणी. यामध्ये कर्ष हा धातू आहे आणि उत हा त्यामध्ये असलेला उपसर्ग आहे. कर्ष धातूचा अर्थ होतो खेचणे, ओढणे. पण ज्या वेळेला त्याला उत हा उपसर्ग लागतो त्यावेळेला त्याचा अर्थ होतो जो खाली आहे त्याला वर काढणे. उत्कर्ष शब्दाचा पर्यायी शब्द उद्धार. तो परमात्मा उद्धार करणार आहे. भगवंताचं तर प्रतिज्ञा वाक्य आहे, तेषामहं समुद्धरता मृत्यु संसार सागरात भवामि नचिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. मयि आवेशित चेतसाम तेषाम अहम समुद्धरता, त्यांना मी वर काढणारा आहेच आहे. उत्कर्ष याचा अर्थ असा आहे की जो खाली आहे त्याला खाल प्रश्न वरती नेणे, निकृष्ट स्थितीतनं उत्कृष्ट स्थितीला प्राप्त करून देणे याला उत्कर्ष असं म्हणतात. विठ्ठल हा उत्कर्ष दोन प्रकारचा आहे. एक उत्कर्ष व्यावहारिक उत्कर्ष आहे आणि दुसरा उत्कर्ष जो आहे तो पारमार्थिक उत्कर्ष आहे. व्यवहार क्षेत्रामध्ये एखादा गरीब असेल, त्याला संपन्न स्थिती प्राप्त झाली, श्रीमंत झाला, लक्ष्मी प्राप्त झाली, तो त्याचा व्यवहारामध्ये असलेला उत्कर्ष आहे. पण आपण म्हणतो वा त्याचा उत्कर्ष झाला हो, म्हणजे विपन्न अवस्थेमध्ये होता त्याला संपन्न स्थिती आता प्राप्त झाली, व्यवहारातला असलेला उत्कर्ष आहे. आणि परमार्थातला उत्कर्ष विचारात घेत असताना जो या भवसंसार सागरामध्ये बुडलेला आहे त्याला त्या सागरातून वर काढणे हा असलेला व्यावहारिक पारमार्थिक उत्कर्ष आहे. परमात्म्याचं चिंतन करत असताना परमात्मा व्यावहारिकही उत्कर्ष करणारा आहे आणि पारमार्थिक उत्कर्षही करणारा आहे. तेषाम अहम समुद्धरता म्हणत असताना केवळ परमार्थ क्षेत्रामध्ये समुद्धरता आहे असं नाही तर व्यवहार क्षेत्रामध्येही मी समुद्धरता आहे. विठ्ठल आणि म्हणून माऊलीचं वाक्य आहे, ये रवी माझी या भक्त आणि काय संसाराची चिंता तया ते समुद्धरता आथी मी जैसा. संसाराची चिंता म्हणत असताना अरे संसारामध्ये विपन्न परिस्थिती असेल त्यांनी काय चिंता करावी? त्यांनी चिंता करू नये, त्यांनी चिंतन करावं.
वैकुंठ निवासी ब्रह्मीभूत अभिनव शुकाचार्य श्री डोंगरेजी महाराज प्रवचनातनं सांगत असत. घरामध्ये बसून मनुष्य जर चिंता करायला लागला तर देवघरामध्ये असलेल्या देवांना वाईट वाटतं. देवघरामध्ये असलेले देव म्हणतात, अरे तू चिंता कशाला करतो, तू चिंतन कर, तुझी चिंता करण्याकरता तुझा बाप इथे बसलेला आहे ना. विठ्ठल आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. चिंता करणारा तू आहे. मानवाचं कर्तव्य आहे त्याने चिंतन करावं, त्याने चिंता करायची नाही आहे. एक सूत्र फार सुंदर आहे. भोजनाच्छादने चिंताम वृथा कुर्वन्ति वैष्णवाहा योसौ विश्वं भरो देवहा स भक्तान किमुपेक्षते. संसारिक पदार्थांच्या प्राप्ती करता वैष्णवाने चिंता करणं व्यर्थ आहे. यहा असौ देवहा स विश्वंभर. तो जो परमात्मा आहे तो विश्वंभर आहे, जगाचं पालन पोषण करणारा आहे. जो देवाचं कधीच नाव घेत नाही त्याचंही तो पोषण करतो. मग स भक्तान किम उपेक्षते, तो भक्ताची काय उपेक्षा करील. अर्थ काय कळाला. आम्ही चिंतन करावं. तो आहे समर्थ. आमचा व्यावहारिक उत्कर्ष करणारा तो आहे. विपन्न परिस्थिती असू देत, संपन्नता प्राप्त होण्याकरता, उत्कर्ष होण्याकरता भगवंताचं नामस्मरण हा सर्वोत्तम राजमार्ग आहे. याकरता भागवतातलं दशमस्कंधातलं असलेलं सुदामदेवांचं चरित्र जे आहे हे पाहण्यासारखं आहे. कृष्णस्यासीत सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः. दशमस्कंधामध्ये सुदामदेवांचं चरित्र सांगत असताना भागवताची वाक्य फार महत्वाची, एक एक वाक्य मोलाचं आहे. व्यासनारायण समजावून सांगतायत हा कसा आहे. कृष्णस्य आसीत सखा, हा कृष्णाचा सखा आहे. असं म्हणत नाहीये की कृष्ण याचा सखा आहे, हा कृष्णाचा सखा आहे. किंमत आहे. समास बदलला अर्थ बदलतो. एक समास आहे कृष्णस्य हा सखा स कृष्ण सखा, दुसरा समास आहे कृष्ण हा यस्य सखा स कृष्ण सखा. आहो म्हटलं काही जरी म्हटलं तरी एकमेकांचे मित्र. म्हटलं नाही, खूप अंतर आहे. जगतामध्ये पाहायला मिळतं एखाद्या व्यक्तीला जर प्रतिष्ठा प्राप्त झाली, समाजामध्ये स्थान प्राप्त झालं, तर सगळी माणसं त्याच्याशी आपला संबंध जोडण्याचा प्रयत्न करत असतात. नाव सांगितलं, अहो ते आमचेच आहेत, जवळचे आहेत. आणि खुद्द त्या व्यक्तीला जाऊन जरा विचारलं तर तो व्यक्ती सांगतो यांना मी ओळखतही नाही. अर्थ काय कळाला. जो प्रतिष्ठित आहे त्याच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न होतो, नवल नाही. पण जो प्रतिष्ठित आहे त्याने संबंध जोडणे हे महत्त्वाचं आहे. विठ्ठल म्हणून कृष्ण ज्याचा सखा याही पेक्षा कृष्णाचा जो सखा याला किंमत आहे.
खूप सुंदर मजा आहे. कृष्णस्यासीत सखा, इथे शब्द वापरलाय सखा शब्द वापरला महाराज. सुदामदेव आणि भगवंताचे संबंध हे सखा संबंध आहेत. मित्र वेगळा असतो महाराज आणि सखा वेगळा असतो. कहा मित्र हा, कोण मित्र? हे मित्र शब्द संस्कृतमध्ये नपुंसकलिंगी आहे. मित्रम, कोण मित्र? अमरकोशामध्ये टीकेमध्ये याचं सुंदर वर्णन दिलंय. एकक्रियम भवेन मित्रम समप्राण सखा स्मृतः. ज्या दोघांमध्ये परस्परांमध्ये एक क्रिया होते अर्थात समान क्रिया होत असते त्या दोघांमध्ये परस्पर मित्र संबंध असतात. एकाला आर्थिक अडचण निर्माण झाली, दुसऱ्याने सहकार्य केलं. दुसऱ्याला आर्थिक अडचण निर्माण झाली, पहिल्याने त्याला सहकार्य केलं. दोघांमध्ये परस्परांच्या संबंधाने झालेली क्रिया कशी आहे? समान क्रिया आहे, एकक क्रिया आहे. मग अशी एकक क्रिया ज्या ठिकाणी होत असते त्याला मित्र असं म्हणतात. पण ज्या ठिकाणी शरीर दोन असतात मन एक असतं त्याला सखा असं म्हणतात. विठ्ठल सख्यत्वाचा विचार करत असताना ही फार महत्वाची बाब आहे. सुदामदेव आणि भगवान श्रीकृष्ण मित्र नाहीयेत महाराज, सखा आहेत. किंबहुना या पुढे जाऊन सांगेन. पती पत्नीचा विचार करत असताना पती पत्नी हे मित्र भावाने नाही आहेत. शास्त्रामध्ये त्यांना सखा म्हटलेलं आहे. याचं एक उत्तम उदाहरण कालिदासांनी आपल्या रघुवंश काव्यामध्ये दिलं आहे. रघुवंशामध्ये कालिदासांनी अजराजा आणि इंदुमती यांचं चरित्र वर्णन केलं आहे. दोघंही उद्यानामध्ये फिरतायत आणि फिरत असताना आकाश मार्गातून जाणाऱ्या काही देवांगणा अप्सरा यांच्या हातातनं एक फुलाची माळ खाली पडली. ती माळ इंदुमती राणीच्या हृदयावर पडली. हे निमित्त झालं आणि इंदुमती शांत झाली, तिचा देहांत झाला. राजाने पाहिलं एक फुलाची माळ हृदयावर पडली, त्याने इंदुमती मेली, त्याला दुःख झालं आणि त्यामुळे त्या राजाने ती माळ उचलली आपल्या छातीवर मारून घ्यायला लागला. तो म्हणायला लागला स्रगियम यदि जीविता पहा हृदये निहिता किन्न हंती माम. या माळेमुळेच जर माझ्या इंदुमतीचा देहांत झाला असेल तर मी ही माळ माझ्या हृदयावर मारून घेतोय, आघात करून घेतोय, ही मला का मारत नाहीये. याच्या पुढे अजराजाने केलेला जो विलाप आहे त्याचं फार सुंदर वर्णन कालिदासांनी केलंय. कालिदास समजावून सांगतात अरे या कठोर असलेल्या मृत्यूने केवळ माझी पत्नी माझ्यापासून हिरावून नेली नाहीये तर कोणकोण माझ्यापासून हिरावून नेलंय? गृहिणी, सचिवहा, सखा. इथे सखा शब्द आलाय. गृहिणी सचिव होती ती आणि ती सखा होती. अर्थात आमचे शरीर दोन आहेत पण मन एक आहे, प्राण एक आहे. समप्राण सखा स्मृतः. नवे नवे महाराज फक्त हे संस्कृत मधलीच व्याख्या आहे असं नाही आहे. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी सुद्धा ज्ञानोबराय आणि परमात्मा यांच्या संबंधाचा विचार करत असताना विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा सांगतायत. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. म्हणून भागवतातील या पदाला फार किंमत आहे. कृष्णस्य आसीत सखा, कृष्णाचा जो सखा आहे
इथे भगवान त्याच्याशी आपला संबंध जोडतात. बर कसा होता, मी व्यावहारिक उत्कर्ष सांगतोय बर का. उत्कर्षिणी शक्तीचं आपलं चिंतन चाललेलं आहे. कश्चित व्यवहारामध्ये कश्चितला काय किंमत आहे महाराज, आपण म्हणतो तो या कश्चित. पण परमार्थामध्ये त्याच कश्चितला फार मोठी किंमत आहे. कश्चित म्हणजे काय, थोडीशी फोड करा, विग्रह करा, कहा अधिकचित बरोबर कश्चित. एकाक्षरी कोशामध्ये क या अक्षराचा अर्थ होतो परमात्मा आणि चित याचा अर्थ होतो हृदय. ज्याच्या चित्ताचा स्थायी भाव परमात्मा झालेला आहे त्याला कश्चित म्हणायचंय. विठ्ठल याच भाषांतर सांगतो. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, ही कश्चित वृत्ती आहे. सुदामदेव कसे आहेत, कृष्ण स्यासित सखा कश्चित, कश्चित आहे. ब्राह्मणो ब्रह्मवित्त महा, ब्राह्मण आहे, ब्रह्मवित्तम आहे. मी एक एक पद सांगणार नाही, भागवत सांगत नाहीये याची मला जाणीव आहे. आता या सुदामदेवांचं व्रत होत अयाचित व्रत, मागायचं नाही कुठे. पौरोहित्य करायचंय, कर्तव्य कर्म करायचं, पण मोबदल्यामध्ये जे मिळेल ते स्वीकारायचं, मागायचं नाही. आणि समाजाची परिस्थिती अशी आहे, न मागेल त्याला काही नाही, जो मागून घेईल त्याला दिलं जातं. अर्थ दुसरीकडे लावू नका, मी समाजाची स्थिती सांगतोय. विठ्ठल अयाचित वृत्ती असल्यामुळे जे मिळेल त्यात उदरनिर्वाह चालवायचा आहे, घर चालवायचं आहे. आणि यामुळे सुदामदेवांच्या जीवनामध्ये गरिबी आहे. शब्द थोडेसे जपून वापरतोय, गरिबी हा शब्द मी वापरतोय. भागवतामध्ये सुद्धा सुदामदेवांच्या संबंधाने दरिद्री हा शब्द आलाय. संत वाङ्मयामध्ये सुद्धा सुदामदेवांच्या संबंधाने दरिद्री हा शब्द आलाय. सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्र, सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्र, ब्राह्मण दुःख दारिद्र्य पीडिला. दारिद्र्य शब्दाचा प्रयोग भागवत ग्रंथातही आहे, संत वाङ्मयातही आहे, तरी देखील हेतू पुरस्सर मी या ठिकाणी गरीब शब्द वापरतोय. कारण आहे, साहित्य शास्त्रामध्ये दरिद्री कोण याचं सुंदर चिंतन पाहायला मिळतं. महाराज कोण दरिद्री, सतो भवति दरिद्रः यस्य तृष्णा विशाला. करोडोपती असेल पण अंतःकरणामध्ये जर हाव शिल्लक असेल तर तो दरिद्री आहे. घरात काहीच नसू देत पण अंतःकरणामध्ये जर हाव नसेल, इच्छा नसेल, तर त्याच्यासारखा श्रीमंत नाही आहे. तुकोबरायांचा विचार करत असताना तुकोबराय स्वतः सांगतात, आम्ही कसे, आम्ही सदैव सुडके,
जवळी येता सूर धाके। सदैव सदैव काय आहे? सदैव शब्दाचे दोन अर्थ आहेत महाराज। सदैव शब्दाचा एक अर्थ आहे नेहमी कायमचे, आणि सदैव याचा दुसरा अर्थ आहे दैवेन सहिता सदैव। हा म्हणजे आम्ही सुडके आहोत पण भाग्यवान सुडके आहोत। विठ्ठल भाग्यवान हो, कारण आहे अंतःकरणात हाव नाही, इच्छा नाही आहे, गरीब आहेत सुदामदेव। एक दिवस सुदामदेवांची धर्मपत्नी जिचं नाव सुशील आहे, सुदामदेवांच्या जवळ आहे। का हो तुम्ही नेहमी सांगता भगवान श्री हरी श्रीकृष्ण परमात्मा तुमचा बालमित्र आहे, द्वारकेचा राजा आहे, तुम्हाला कधी असं वाटत नाही की आपण आपल्या मित्राला कधी भेटावं? सुशीला का भेटा म्हणते भाव सुदामदेवांच्या लक्षात येतोय, आपली ही परिस्थिती जर भगवंताने पाहिली तर काहीतरी देईल। सुदामदेव सुशीला बसवून घेत आहेत, एक लक्षात ठेव देवाची सेवा करायची आहे पण मोबदल्यामध्ये देवाकडनं काही मागायचं नाही, लक्षात ठेवा। जो मागणारा आहे ना त्या भक्ताला तशी किंमत नाही। माऊली सांगतात असे मागणारे पुष्कळ आहेत, येरतव बहुत जोडती किरीटी जयांची भजने भोगासाठी ते आशा तिमिरे दृष्टी मंद झाले, असे भरपूर आहेत। सेवा करावी आणि काही मागू नये हा खरा धर्म आहे। आपल्या सेवेच्या कर्जामध्ये भगवंताला ऋणी करून ठेवावं। कदाचित मी मागे हे बोलून आलो असेन, पुनरुक्तीचा दोष ओढवून बोलतो, कारण की ही गोष्ट मला बिंबवावी वाटते। आणि ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं दृढीकरण करायचं असतं, निश्चयाने ती गोष्ट सांगायची असते, त्यावेळेला त्याचा पुनरुच्चार पुन्हा सांगणं शास्त्रामध्ये याला दोष म्हटलेलं नाही आहे। काही ठिकाणं अशी आहेत की त्या ठिकाणी वारंवार जरी सांगितलं तरी ते दोषयुक्त मानलं जात नाही। साहित्यशास्त्रात काव्य प्रकार चिंतन आलंय, विषादे दैन्येव धारणे प्रसादे चानुकंपायाम पुनरुक्तीर्ण दुष्यते। 8 ठिकाणं त्यांनी सांगितली, या ठिकाणी पुन्हा पुन्हा जरी सांगितलं तरी चालतं। म्हणून उपनिषदांमध्ये श्वेतकेतूला एकाच तत्वाचा 9 वेळेला उपदेश केला आहे, आणि ज्या वेळेला तो विजज्ञेव असं म्हणाला त्यावेळेला तो उपदेश थांबवलाय। ही गोष्ट मला बिंबवायची याकरता पुन्हा करून ठेवा, घ्यायचं नाही काय। याकरता उत्तम उदाहरण रामायणात आहे। विश्वामित्र महर्षी राम लक्ष्मणांना मागण्याकरता दशरथांकडे आलेत, यज्ञाचं संरक्षण झालं आणि इथनं या दोघांना घेऊन विश्वामित्र महर्षी मिथिलेला आहेत। जात असताना मार्गामध्ये असलेली एक नदी एका नावेमध्ये बसून पार केली आहे। नदी पार झाल्यानंतर विश्वामित्र उतरले, चालायला लागलेत। भगवान उतरले पण भगवान चालायला लागले नाहीत। भगवान विचार करतायत यांनी सेवा केली आहे, काहीतरी मोबदला दिला पाहिजे। थोडासा स्वल्प विराम द्या, आट्टा हसाने सांगेन। माणूस माणसाकडनं फुकट काम करून घेईल पण तो परमात्मा कधीही कुणाची सेवा फुकट घेणार नाही, लक्षात ठेवा। देत असताना अनंत पटीने देणार आहे तो, उदारांची राशी आहे, त्याची सेवा करा, कधीही फुकट नाही आहे। रामराय विचार करतायत यांनी सेवा केली आहे, काहीतरी मोबदला दिला पाहिजे। गोठ्यातली एक अंगठी काढली, ते केवटाच्या हाती देत आहेत। त्या केवटाने हात मागे घेतलेत, रामा मला अंगठी नकोय। अरे तुझा उदरनिर्वाह या साधनावरती आहे, रामा मान्य आहे मला, पण तरी नकोय। का नको? त्या केवटाने दिलेलं उत्तर आहे, रामा ज्या दोघांचा धंदा सारखा असतो ना, त्यांनी जर प्रसंग वशामध्ये एकमेकांना कधी सहकार्य केलं तर मोबदला घ्यायचा नसतो, असं शास्त्र आहे। रामराय म्हणायला लागले, मी राजपुत्र आहे, तू एक केवट आहे, दोघांचा धंदा सारखा कसा? त्या केवटाने सांगितलं, रामा आमचा धंदा छोटा आहे आणि तुमचा धंदा मोठा आहे, फरक एवढाच आहे। रामराय म्हणाले, अरे मला काही लक्षात येत नाही, मला समजेल असं सांगतोस का? त्या केवटाने सांगितलं, रामा
आम्ही ही सामान्य नदी पार करून देण्याचं कार्य करतो आणि तुम्ही हा भवसागर पार करून देण्याचं कार्य करतात. रण नदीचा विचार करत असताना कैवर तक केशवहा सोतीर्णा खालू पांडव आहे रण नदी कैवर तक केशवहा इथला नावाडी कोण आहे तर परमात्मा आहे. तारू भला पांडुरंग पाव भिजो नेदे अंग हा तो तारू आहे. रामा तुम्ही भवसागर पार करताव. रामा आज मी तुम्हाला नदी पार करवून दिली मोबदला म्हणून तुम्ही मला अंगठी देताय. पण एक दिवस माझ्या जीवनामध्ये असा प्रसंग येणार आहे भवसागर पार व्हावा ही माझी अपेक्षा असणार आहे आणि त्यावेळेला तिथले नावाडीत तुम्ही असणार आहात. आणि तिथे जर रामा तुम्ही मला विचारलं मी मोबदला दिला होता आता तुझा मला देण्याकरता तुझ्याकडे मोबदला काय आहे सांगा ना रामा त्यावेळेला माझ्याकडे काय असणार आहे. मी तुम्हाला आठवण करून देईल मी सेवा केली होती काही घेतलं नव्हतं ना आता तू माझ्याकडनं अपेक्षा करायची नाही. विठ्ठल सेवा करा मागायचं काही नाही आहे. सुदामदेव समजावून सांगतायत सुशीले सेवा सेवा करण्याकरता. मला निळोबरायांचं प्रमाण फार याकरता हृदयाला स्पर्श करणारं वाटतं. मी सेवक झालो पण कशा करता सेवे लागी सेवक झालो निळोबराय तुकोबरायांची प्रार्थना करताना म्हणतात मेव्या लागी सेवक झालो बरोबर ना सेवे लागी सेवक झालो सेवे करता असला. सुदामदेव समजावून सांगतायत. सुशीला बोलते तुमचं सर्व म्हणणं मला पटतंय पण ज्या वेळेला मध्यान्ह होतो भूक लागते त्यावेळेला मुलं माझ्याकडे येतात. कोणत्याही गाथ्याचे प्रतीत नाही पण वैकुंठवासे ब्रह्मभूत मामासाहेब गमतीने म्हणत असत तू का म्हणे संन्यासी मध्यान्हाशी तोंडवासी भूक लागते आणि बुभुक्षिता किन्न करोती पापम. मुलांची जी उपासमार होते ती पाहवत नाही आहे निघून गेली आहे. सुदामदेव विचार करतायत तिथे गेल्यानंतर मागायचं की न मागायचं हा पुढचा प्रश्न. पण या निमित्ताने का होईना त्या परमात्म्याचं दर्शन होईल अहो याच्यापेक्षा जगातला मोठा लाभ कोणता आहे. अयम ही परमो लाभ उत्तम पुरुष दर्शनम. तू काय म्हणे आता लाभ नाही या परता. देवदर्शनाचं फार महत्व आहे. त्या सुश्रीला बोलवून घेतलं ए तुझी इच्छा आहे ना मी द्वारकेला जावं जाईन पण तो राजा आहे आणि शास्त्र असं सांगतं की काही ठिकाणी जात असताना माणसाने रिकाम्या हाताने जायचं नाही आहे.
रिक्त पाणीर्न पश्येत राजानन देवताम गुरु. राजाकडे जायचं असेल माणसाने रिकाम्या हाताने जायचं नाही, काहीतरी उपहार भेट वस्तू सोबत न्यायची आहे. देव मंदिरामध्ये जर आम्ही जात असू तर रिकाम्या हाताने जायचं नाही आहे, काहीतरी सोबत घेऊन जायचं आहे. पान असेल, फळ असेल, फूल असेल, काही असेल. भारतीय संस्कृती इतकी चांगली होती महाराज, होती म्हणतोय मी आता. हा, भारतीय स्त्री देव मंदिरामध्ये जात असेल तर तिच्या हातामध्ये पूर्वी पाळं असायचं, हळदी कुंकू, खडीसाखर, फुलं, अक्षता, या सगळ्या गोष्टी होत्या. कलियुगाचं वारं असं आहे, पाळं गेलं, पाळ्याची जागा पर्सने घेतली. विठ्ठल देव मंदिरात दर्शनाला जात असाल, काहीतरी सोबत घेऊन जायचंय. गुरु सद्गुरूकडे जात असाल रिकाम्या हाताने जायचं नाही आहे. उपनिषद आम्हाला सांगताय, सतत विज्ञानार्थम गुरु मेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय अशा सद्गुरूंकडे जात असताना समित पाणी, ही समिधा घेऊन जायचे आहेत. विरक्त असतील तर समिधा. हे समिधा कोणत्या आहेत? ज्ञानोबरांनी फार सुंदर सांगितले आहेत, तनु मनु जीवे चरणासी लागावे. तन मन धन ह्याच असलेल्या समिधा आहेत, या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करायच्या, ह्या समिधा घेऊन जायच्या आहेत. ज्योतिषाकडे जर पंचांग पाहायला गेलात रिकाम्या हाताने जायचं नाही. वैद्याकडे गेला डॉक्टरकडे रिकाम्या हाताने जायचं नाही. दैवज्ञम भेषजंचैव. एखाद्या घरामध्ये आपण जात असतो आणि त्या ठिकाणी जर एखादं लहान बालक असेल, शास्त्र सांगतं त्या ठिकाणी रिकाम्या हाताने जायचं नाही. काही का होईना, चॉकलेट असेल, काही असेल, त्या बाळाला घेऊन जावं. काही ठिकाण आहेत त्या ठिकाणी रिकाम्या हाताने जायचं नाही. हा राजा आहे त्याच्याकडे जायचं, काहीतरी बरोबर नेलं पाहिजे. आपली वृत्ती आयाचीत आहे, घरात काही नाही आहे, जाऊ कसा? सुशीलाने सांगितलं, काळजी करू नका, मी व्यवस्था करते. चार घरं गेली आहे, फिरते आहे. काही थोडंसं असेल तर द्या. मालक द्वारकेला चालले आहेत, वापस आल्यानंतर देऊ. यांची असलेली परिस्थिती माहिती आहे, जे दिलं ते दिलं, पुन्हा वापस येण्याची संभावना नाही, कुणी द्यायला तयार नाही. शेवटी एका दारात उभी राहिली आहे, काकू तुम्ही तरी नाही म्हणू नका, द्या. तिने सांगितलं, अगं सुशील तुला नाही द्यायचं तर कुणाला द्यायचं, पण थोडं काम आहे. काकू सांगाल ते काम करायला तयार आहे. साळी आहेत त्या थोड्याशा कांडून देतेस? देते काकू. साळी कांडल्या महाराज. तिने सूप समोर आणून ठेवलं, डबा समोर आणून ठेवला. ह्या का अशाच ठेवायच्या? पाखडा पाखडला. ज्या काही खरात पोहे निर्माण झालेले होते डब्यामध्ये भरले. आणि आता सांगितलं, खालचा उरलेला जो कळणा आहे ना, हा कळणा तुला घेऊन जा. मजा आहे. व्यवहारामध्ये आपण म्हणतो, जो गरजू असतो त्याला अक्कल नसते. मला प्रश्न विचारायचा आहे, त्याला अक्कल नसते का? अक्कल नसून असून उपयोग नसतो. विठ्ठल त्यालाही कळत असतं, आणि जो काम करून घेणार आहे त्यालाही कळत असतं. पण समाजाचं हे स्वभाव सांगतायत, स्थिती आहे. मनुष्य दुसऱ्याच्या विपरीत परिस्थितीचा गैरफायदा घेतात. एक लक्षात ठेवा, कुणाच्याही विपरीत प्रतिकूल परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नका. कोणाचीही परिस्थिती कोणतीही असो, ती कायमस्वरूपी तशीच राहत नाही. हे जगत जे आहे हे परिवर्तनशील आहे, नित्य परिवर्तनशील आहे. म्हणून संसाराचा विचार करत असताना भगवान त्याला अश्वत्थ म्हणतात. न शश्वत तिष्ठती इति अश्वत्थः. उद्या म्हणे पर्यंत सुद्धा जो स्थिर राहत नाही, जो अपरिवर्तन असं स्वरूपामध्ये राहत नाही, तो संसार आहे. आज आपण दुसऱ्याचा गैरफायदा घेऊ, पण उद्या कदाचित आपल्यावरती परिस्थिती निर्माण होऊ शकते. पाहण्यासारखं आहे. सुशीला विचार करते, काहीच नव्हतं, कळणार तर कळणार, मिळालंय, पण आता न्यायचं कशात? हा प्रश्न आहे. भागवतातलं वाक्य आहे, चैल खंडम. साडीचा पदर फाडलाय. अनेक ठिकाणी
ते छिद्र एकावर एक घड्या केल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तो कळणा भरला आहे. काही ठिकाणी चार मुठींचं वर्णन आहे. याचित्वा चतुरो मुष्टी पृथक कनक तंडुलान. चार मुठी आता सिदम देवांच्या हाती आहे. देवाला देण्याकरता काहीतरी मिळालंय आणि तो कळणा घेऊन सुदामदेव द्वारकेला गेलेले आहेत. पुढे काय झालं मला सगळा कथाप्रसंग या ठिकाणी सांगायचा नाही आहे. मला एवढंच सांगायचं आहे, ज्या वेळेला सुदामदेव पुन्हा वापस आलेत पोरबंदर, आजचं असलेलं पोरबंदर ही सुदामपुरी आहे, जाताना त्या गावाची जी स्थिती होती ती स्थिती राहिली का? एक मुठभर पोहे आपलं प्रमाण होऊन गेलंय. गाव सोनियाचा, सोन्याचा गाव. सुदाम देवांची जी प्रतिकूल परिस्थिती होती, विपन्न अवस्था होती, स्थिती होती, संपन्न स्थिती प्राप्त झाली म्हणजे काय झालं? भगवंताने सुदाम देवांचा हा केलेला व्यावहारिक उत्कर्ष आहे. विठ्ठल असा भक्ताच्या जीवनामध्ये व्यवहाराच्याही संबंधाने अथवा परमार्थाच्याही संबंधाने भगवान जो उत्कर्ष करतात आणि तो ज्या शक्तीने करतात त्या शक्तीला म्हणायचंय उत्कर्षिणी. हो, थोडस तुलनेने विचार करा महाराज. हा, आमचं नाव घेतलं तर कुणाचं पाप जात नाही, देवाचं नाव घेतलं तर पाप जातं. विमला, स्वतःचा स्वतःला उत्कर्ष करता येत नाही, आम्ही दुसऱ्याचा काय करणार? पण परमात्म्याचं जर नामस्मरण केलं तर तो उत्कर्ष करतो म्हणायचंय. बळी का म्हणायचं याचा विचार माझा चाललेला आहे. दुसरी शक्ती आपण पाहिली, विमला उत्कर्षिणी. तिसरी शक्ती आहे भगवंताची, ज्ञाना, ज्ञान शक्ती आहे. ज्ञान हे देवाचं स्वरूपही आहे, ज्ञान हा देवाचा गुणही आहे. यामध्ये मोठा वाद आहे. वेदांताचा विचार करत असताना वेदांत भगवंताला ज्ञान स्वरूप मानतो. सत चित आनंद, सच्चिदानंद रूपाय, भागवताचा पहिला श्लोक महात्म्यामध्ये. तो चिद रूप आहे, याचा अर्थ ज्ञान रूप आहे. आणि कल्पिततेने त्याच्या ठिकाणी ज्ञान हा गुणही आहे, म्हणून भगवान ज्ञान गुण प्रदान करतो. भगवंताने ज्ञान गुण कुणाला दिला? ज्ञाने उपदेशिला चतुरानन. ब्रह्मदेवाला भगवंताने ज्ञान दिलेलं आहे. सगळ्या जगाला ज्ञान देणार आहे. सगळ्या जगाला ज्ञान ज्या शक्तीने देतो त्याचं नाव आहे ज्ञाना नावाची शक्ती. किती शक्ती झाल्या महाराज? तीन, विमला उत्कर्षिणी ज्ञाना. चौथी शक्ती आहे क्रिया. क्रिया म्हणजे करणे, कर्तृत्व. देव कर्तृत्ववान आहे. देवाच्या ठिकाणी कर्तुम शक्ती आहे, अकर्तुम शक्ती आहे आणि अन्यथा कर्तुम शक्ती आहे. नवे नवे देवाच्या मनात आलं तर देव काय करू शकत नाही, देवाच्या जर मनात आलं तर देव वाटेल ते करण्याकरता समर्थ आहे. करिशील तरी नोहे काही, राईचा डोंगर पर्वत राई. त्याच्या फक्त मनात यायला पाहिजे, तो पर्वताची राई करू शकतो, राईचा पर्वत करू शकतो. देव काय करतो, देवाचं कर्तृत्व कसं आहे, त्या संबंधामध्ये पुराणामध्ये एक फार सुंदर चिंतन आलंय. एक राजा होता, त्याचा नियम होता, रात्री भोजन झालं की आपल्या महालामध्ये शतपावली करत असताना एखादा विषय अंतःकरणामध्ये घ्यावा, त्याविषयी चिंतन करावं. काही जर शंका निर्माण झाल्या, त्या समस्येचं समाधान झालं नाही, तर दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये उपस्थित असलेल्या पंडितांना तो प्रश्न विचारावा, ज्याने उत्तर दिलं त्याला बक्षीस द्यावं. हा त्याचा ठरलेला नियम. एक दिवस राजाचं भोजन झालंय, शतपावली करत असताना देव या संबंधाने त्याचा विचार चालू झाला आणि राजाच्या अंतःकरणामध्ये देवसंबंधाने एकदम चार प्रश्न निर्माण झाले. पहिला प्रश्न निर्माण झाला, देव काय खातो? दुसरा प्रश्न निर्माण झाला, देव काय करतो? तिसरा प्रश्न निर्माण झाला, देव कुठे राहतो?
आणि चौथा प्रश्न निर्माण झाला, देव केव्हा हसतो? असे चार प्रश्न देवाच्या संबंधाने त्याला पडले. एक थोडासा स्वल्प विराम द्या, विचार करा, खरोखर हे देवाच्या संबंधाने कधी आपल्याला प्रश्न पडतात का? देव काय खातो? काय खात असेल वो देव? कारण की आमचा अनुभव तर असा आहे महाराज, आम्ही देवाला खाऊ घालत नाही, आम्ही देवाला नैवेद्य दाखवतो. बरोबर ना? आम्ही दाखवतो, खाऊ घालत नाही. खाऊ घालत नाही यापेक्षा पुढे बोलू काय? देवाने खावा ही भावना सुद्धा आमच्या अंतःकरणात नाही. विठ्ठल माझ्या या वाक्याचा अंतर्मुख होऊन विचार करा, खरोखर आम्हाला असं वाटतं का की देवाने आमच्या हाताने खावं म्हणून? ही तळमळ आहे आमच्या अंतःकरणात? माणसं म्हणतात देव कुठे खातो, त्या पद्धतीची जर तळमळ असेल, तेवढी तीव्रता असेल, व्याकुळता असेल, तर निश्चितपणे खातो. नामदेव रायांच्या हाती देवाने खाल्लं की नाही? नवे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. खरंच काय खात असेल व देव? देव खात नाही तरी देखील आमच्या नैवेद्याची परिस्थिती अवस्था पाहण्यासारखी आहे. नैवेद्य म्हटला की छोटी पोळी असते, बघा अनुभव असाच आहे की नाही? नैवेद्य म्हटला की भात थोडा, वरणाचे दोन चार थेंब, तुपाचा एकच थेंब, आणि असा तो देवाला नैवेद्य दाखवला जातो. महाराज चिबे खात नाही. खरंच देवाने खाल्लं असतं तर किती जणांनी खाऊ घातलं असतं प्रश्नच पडतो. विठ्ठल विनोद म्हणून बोलत नाहीये, यातून परिवर्तन घडणं महत्वाचं आहे. नैवेद्य दाखवायचं असेल, नैवेद्य कसा असावा एकदा पंढरपूरला जाऊन पाहावं. देवाच्या नैवेद्यामध्ये बरेच जण पोटभर होतात असा नैवेद्य, रोज 56 भोगाचा नैवेद्य महाराज. या पुढे सांगू काय? ठीक आहे थोडा असेल हरकत नाही, पण दाखवण्याची तरी काही पद्धत असावी की नाही? त्या पात्राभोवती काही पाणी फिरवावं, देवाकडे थोडंसं निवांत रीतीने 5 वेळेला हात न्यावा, ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा वगैरे काही असा 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 5 वेळेला हात केला न केला लगेच ताट उचलतात की घेऊन जातात. तुमच्या आमच्या समोर जर एखाद्याने असंच ताट आणून ठेवलं, महाराज बसा पोटभर होऊ द्या, असा असा हात केला आणि ताट उचलून घेऊन गेला, तर कसं वाटेल महाराज? पुन्हा एकदा अभिनव शुकाचार्य ब्रह्मभोसरी डोंगरेजी महाराजांचं स्मरण. महाराज सांगत असत कथेमध्ये, देवाला जर नैवेद्य दाखवला तर पडदा ओढून घ्या, आणि जसा आपल्याला भोजन करण्याकरता काही वेळ लागतो त्याप्रमाणे देवालाही भोजन करण्याकरता वेळ लागतो. 10 माळा ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादशाक्षरी महामंत्राचा जप करा. नाही वेळ तेवढा, किमान 1 माळ का होईना शून्य काढून टाका. देवाला नैवेद्य दाखवला, पडदा ओढून घ्या, किमान 1 माळ द्वादशाक्षर महामंत्राचा जप करा, देवाला थोडंसं शांततेत जीव द्या. नैवेद्य असा दाखवला पाहिजे. अभंगाकडे मी किती वळतोय त्याच्याशी मला कर्तव्य नाही आज, पण या कीर्तनाच्या माध्यमातून जर काही परिवर्तन घडेल तर ते माझ्याकरता मोलाचं ठरणार आहे. विठ्ठल प्रश्न, 4 प्रश्न राजाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाले, देवाच्या संबंधाने उत्तर मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये आला, पंडितांना प्रश्न विचारले. पंडितांनी अनेक ग्रंथ पाहिले, पण ग्रंथामध्ये असा प्रश्न त्याचं उत्तर काही कुठे मिळेना. पंडितांनी सांगितलं, राजेसाहेब तुम्हाला प्रश्न निर्माण झाला, शंका निर्माण झाली, मान्य आहे, पण तुमचा प्रश्न शास्त्राच्या चौकटीत बसत नाही आणि त्यामुळे आम्हाला उत्तर देता येत नाही. असं करा, प्रधानमंत्री जे आहेत आपले त्यांच्याकडे ही कामगिरी सोपवा. राजाने प्रधानाला ही कामगिरी दिली, प्रधानाने पुष्कळ विचार केला, उत्तर देता येईना. शेवटी प्रधानाने सांगितलं, राजेसाहेब असं करतो, आपल्या आजूबाजूला असलेले जे राज्य आहे त्या राज्यांमध्ये जातो, अनेक विद्वानांना एकत्र करतो, त्यांना प्रश्न विचारतो, उत्तर दिलं तर घेऊन येतो.
राजाने एक महिन्याची सुट्टी दिली आहे, काही द्रव्यराशी सोबत दिली आहे. प्रधान अनेक राज्यांमध्ये फिरलाय, अनेकांना प्रश्न विचारलेत, उत्तर मिळालं नाही आहे आणि खिन्न मनाने आपला कालावधी पूर्ण झाल्यानंतर वापस येत असताना आपल्याच राज्यामध्ये विश्रांती करता म्हणून एका झाडाच्या बुडाशी बसला. त्या झाडा शेताचा मालक जो आहे जवळ आला. प्रधान साहेब, आपण चिंताक्रांत दिसत आहात, होय काय कारण आहे? राजाचे काही प्रश्न होती, काही समस्या होती, उत्तर शोधण्याकरता महिनाभर फिरलो, उत्तर मिळालं नाही, खिन्न अंतःकरणाने वापस चाललो आहे. त्या शेतकऱ्याने प्रश्न विचारला, काय समस्या आहे, काय प्रश्न काय आहेत? तो प्रधान म्हणाला, अरे मोठ्या मोठ्या विद्वानांना उत्तर देता आलं नाही, अनेकांना प्रश्न विचारले, आता काय पुन्हा पुन्हा ते विचारतो? शेतकऱ्याने सांगितलं, साहेब माझं शेत रस्त्यावरती आहे, अनेक जण जातात येतात, विचारेन मी प्रत्येकाला, एखाद्याने काही उत्तर दिलं तरी येऊन सांगेन, प्रश्न सांगायला तर विचारायला तर काही हरकत आहे काय? नाविलाजाने त्या प्रधानाने चारही राजाचे प्रश्न त्या शेतकऱ्याला सांगितले. शेतकऱ्याने आनंदाने टाळी वाजवली, महाराज अहो हे प्रश्न, चारही प्रश्नांची उत्तरं मला माहिती आहेत म्हणे. प्रधानाला इतका आनंद झाला, महाराज इतकं राज्य फिरून जे मिळालं नाही ते इथे मिळालं. त्यांनी लगेच चोपडी बाहेर काढली, काय उत्तर सांगा? त्या शेतकऱ्याने सांगितलं, उत्तर इथे देत नाही, उत्तर दरबारात देतो म्हणे. प्रधान म्हणाला, हरकत नाही. राजाकडे घेऊन आला, वर्दी दिली, तुमच्या चारही प्रश्नांचे उत्तर देणारा मनुष्य व्यक्ती माझ्यासोबत आलेला आहे. दरबारामध्ये सूचना मिळाली, सर्वांना कुतूहल आहे की ज्या प्रश्नाची उत्तर अनेक विद्वानांना देता आले नाहीयेत, एक शेतकरी देणार आहे, काय प्रश्न उत्तर असेल? राजेसाहेब बसलेले आहेत, शेतकऱ्याकरता एक आसन आहे, दरबारामध्ये जसा जसा अधिकार आहे त्याप्रमाणे आसनावरती प्रत्येक जण बसला आहे. राजाने प्रधानांना सांगितलं, प्रधानजी विचारा प्रश्न. त्या प्रधानाने शेतकऱ्याला पहिला प्रश्न विचारला, सांगा शेतकरी दादा, देव काय खातो? शेतकऱ्याने सांगितलं, अहो देव सगळंच खातो. म्हणजे असं मोघम बोलून चालणार नाही. त्याने सांगितलं, युक्तीही देतो आणि प्रमाणही देतो. युक्ती अशी आहे म्हणे, जगाला खाणारा काळ आहे. जगद्गुरु शंकराचार्य वर्णन करतात, कालो जगत भक्षक, काल हा जगत भक्षक आहे. किंबहुना महाराजही सांगतात, जगा काळ खाय काळ वाटयाची पाहे, खडी खडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. अजून किती आहे अवकाश, अवकाश अजून किती आहे, अवकाश किती आहे, अवकाश अजून किती आहे, अवकाश अवकाश किती आहे, अवकाश अवकाश. हरिमुखी गाता हर पली चिंता, हरिमुखी गाता हर पली चिंता, हरिमुखी गाता हर पली चिंता, हरिमुखी गाता हर पली चिंता. जगा काळ खाय, जगाला खाणारा काळ आहे. आम्ही माथा दिला पाय इथे अपेक्षित नाही, पण अशा काळालाही ग्रास करणारा माझा परमात्मा आहे. ब्रह्मसूत्रात एक सूत्र आलंय, अत्ताचराचर ग्रहणात, चर आणि आचर जड चेतन या सर्वांचं ग्रहण तो परमात्मा करतो, त्यामुळे तो आत्ता आहे म्हणजे खाणारा आहे. युक्ती दिली, प्रमाण दिलं, राजाला पटलं, मान्य आहे देव सगळं खातो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं महाराज. प्रधानजी दुसरा प्रश्न आपला. प्रधानजीने शेतकऱ्याला दुसरा प्रश्न विचारला, सांगा शेतकरी दादा, देव काय करतो? शेतकऱ्याने सांगितलं, प्रधानजी मला उत्तर माहिती आहे पण मी उत्तर देणार नाही. का देणार नाही? अहो प्रश्न राजाला पडलेले आहेत की तुम्हाला पडलेले आहेत?
प्रधानने सांगितलं प्रश्न राजाचे आहेत, मग तुम्ही कशाला विचारताय? राजाने मला प्रश्न विचारावा मग मी उत्तर देईल. राजा म्हणाला मी प्रश्न विचारतो. प्रधान खाली बसला, राजाने बसल्या बसल्या प्रश्न विचारला, सांगा शेतकरी दादा देव काय करतो? शेतकरी म्हणाला उत्तर माहिती आहे पण अजूनही उत्तर देणार नाही, आता काय अडलो? त्या शेतकऱ्याने सांगितलं राजासाहेब तुम्ही सांगा उत्तर देणारा मोठा का प्रश्न विचारणारा मोठा? राजा म्हणाला उत्तर देणारा मोठा. मग उत्तर देणारा जर मोठा असेल तर तो बसलाय खाली, आणि प्रश्न विचारणारा जो आहे तो बसलाय वरती. कसं चालेल म्हणे? देणार नाही उत्तर. नियम आहे, परिपाटी आहे, सिद्धांत आहे, वक्त्यापेक्षा श्रोता हा नेहमी खाली असला पाहिजे. प्रवचन असेल तर वक्त्याकरता व्यासपीठ आहे, कीर्तन सेवा असेल तरी वक्त्याकरता स्वतंत्र आसन आहे. वक्त्यापेक्षा श्रोता जर उच्च बसून ऐकेल तर त्याला पिशाच्च योनी प्राप्त होते. विठ्ठल लगेच उजवीकडची जी मंडळी आहेत त्यांनी लावून घेऊ नका. ज्यांची शारीरिक प्रकृती खरोखरच तशी अनुकूल नाही आहे किंवा जागेचा अभाव आहे तर त्याला सूट आहे बरं का? विठ्ठल मी सिद्धांत सांगितलाय आणि याला इतिहास आहे पाठीमागे. महाभारतामध्ये अर्जुनाने भगवंताचं शिष्यत्व स्वीकारलं, गीता ऐकली आणि अर्जुनाने भगवंताला नमस्कार केला, मी तुझा शिष्य आहे देवा, तुझ्या कृपेने माझा मोह परिसमाप्त झाला. अर्जुनाने नमस्कार केल्यानंतर मारुतीरायांनी नमस्कार केला, देवा गीता फक्त अर्जुनाने ऐकली नाही, गीता मी पण ऐकली. मारुतीराय गोष्ट खरी आहे, दोघांनी गीता ऐकली पण दोघांच्या ऐकण्यातलं अंतर आहे. अर्जुनाने पायाजवळ बसून ऐकली आणि तुम्ही डोक्यावर बसून ऐकली आणि त्याचा परिणाम तुम्हाला पिशाच्या योनी प्राप्त होईल. घाबरले मारुतीराय, देवा या योनीतून मुक्त होण्याकरता पर्याय आहे? पर्याय जी गीता ऐकली त्या गीतेवर भाष्य लिहा, भाष्य लिहिलं की त्या योनीतून आपली मुक्तता होईल. म्हणून मारुतीरायांनी गीतेवर लिहिलेलं पैशाचं भाष्य प्रसिद्ध आहे. विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य माझं चाललंय, वक्त्यापेक्षा श्रोता हा खाली असावा. शेतकऱ्याने सांगितलं ऐकणारा प्रश्न विचारणारा वरती बसलाय, उत्तर देणारा मी खाली आहे, उत्तर देत नाही. राजाला उत्तर हवंय, राजा सिंहासनावरनं खाली उतरला, शेतकऱ्याला हाताला धरलं, सिंहासनावर बसवलं, हात जोडले, प्रश्न विचारला, सांगा शेतकरी दादा देव काय करतो? शेतकरी हसायला लागला, राजा वेड्या, अरे देव काय करतो हे अजून सांगायला पाहिजे काय? विठ्ठल कळालं तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी वाटेल ते करता येत. ही क्रियाशक्ती आहे, आम्हाला वाटेल ते करता येत नाही. आमच्याकडे असलेली ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, इच्छाशक्ती मर्यादित आहे, परिच्छिन्न आहे, सीमित आहे. देवाची ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती विचारात घेतली अमर्याद, अपरिच्छिन्न. म्हणून तो परमात्मा
मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवं। काय करतो तो? मूकं करोति वाचालं, जो मूक आहे त्याला काय करतो? म्हणलं वाचाळ करतो। वाचाळ करणं म्हणजे काय? व बडबड्या करणं। मूक असणं दोष आहे तर बडबड्या होणं हा काही गुण आहे काय? तोही दोषच आहे ना। मग भगवंताची कृपा एक दोष घालवते आणि दुसरा दोष निर्माण करेल काय? अर्थ कशा संगती काय लावायची? जो वाचाळ आहे त्याला परमात्मा पावत नाही, अनंत वाचाळ बरळ ती बरळ। मग याचा अर्थ आम्हाला लावता येतो। अलम हे अव्यय करोती या धातूच्या पाठीमागे लावायचं आहे। परमात्मा मुकम वाचा अलंकरोती, जो मुक आहे त्या मुक्याला तो परमात्मा वाचेने वाणी देऊन अलंकृत करतो। फक्त जो मुक आहे त्यालाच वाणी देतो का? नाही। इतिहासामध्ये चिंतन आहे त्या कात्यायन आणि पाणिनींच्या संदर्भामध्ये। वंशीधरांनी भागवताच्या टीकेमध्ये फार सुंदर लिहिलंय या श्लोकाचं व्याख्यान करत असताना। तो परमात्मा जसा मुक आहे त्याला वाणी देतो, जसा वाणी ज्याला आहे त्याची इच्छा झाली तर त्याला मुकही करतो। मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम, आणि हे सर्व परमात्मा ज्या शक्तीने करतो त्या शक्तीचं नाव आहे क्रिया। विठ्ठल किती शक्ती झाल्या महाराज? चार वाजले। किती आता? पावणे नऊ। 15 मिनिटांमध्ये बाकीच्या सगळ्या शक्तींचा विचार करून सर्व आपल्याला आठवायचंय। असं मी फक्त बळीपदाचा विचार मांडतोय महाराज। विमलोत्कर्षिणी ज्ञाना क्रिया, पाचवी शक्ती आहे योगा, योग शक्ती आहे जुळून देणे। युज समाधव या धातूपासून योग शब्द तयार होतो। ज्याच्या ज्याच्या माध्यमातून देवाचा आणि या जीवाचा संयोग होतो त्याला त्याला योग म्हणायचंय। वसिष्ठांनी केलेली व्याख्या योग वासिष्ठामध्ये, योग संयोग इत्युक्तो जीवात्म परमात्मनो हो। म्हणून त्या योगाचा विचार करत असताना गीतेने 18 प्रकारचे योग सांगितले। प्रत्येक अध्यायाच्या शेवटी योग आहे की नाही? केम बहुना गीता हा असा वैशिष्ट्य संपन्न ग्रंथ आहे की रडणं हा सुद्धा योग आहे। विठ्ठल विषादाला ही योगत्व देणारी गीता आहे, वैशिष्ट्य आहे। रडणारे पुष्कळ आहेत, सगळेच रडतात। फरक फक्त एवढा आहे, सगळे रडतात ते संसाराकरता रडतात आणि काही विशेष आहेत ते देवाकरता रडतात। देवाकरता रडणं योग आहे। रडण्यामुळे देव भेटतो, देव भेटावा असं वाटत असेल, नसेल आपला अधिकार, नसेल विद्वत्ता, नसेल सामर्थ्य, एकच काम करा, देवा मला भेट म्हणून ढसा ढसा रडा, देव भेटेल। महाराज कदाचित माझं विधान पटणार नाही, प्रमाण आहे। दशमस्कंधामध्ये रासलीला प्रकरणामध्ये भगवान अंतर्धान झाले, भगवंताचा विरह झाला गोपिकांना। त्या विरहामध्ये गोपींनी एक गीत गायलं, त्याचं नाव आहे गोपी गीत। फार महत्वाचं गीत आहे। पण गोपी गीत गाऊनही परमात्मा प्रकट होत नाहीये, त्यावेळेला काय? श्री शुक उवाच, शुकाचार्य म्हणतात, इति गोप्य प्रगायंत्यः प्रलपंत्यश्च चित्रधा रुरुदुः सुस्वरं राजन् कृष्ण दर्शन लालसाः। गोप्यः त्या गोपिका इति प्रगायंत्यः, अशा प्रकारे आपल्या अंतःकरणातलं जे काही विरह दुःख आहे ते गात असताना, चित्रधा प्रलपंत्यः वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असताना, ज्यावेळेस परमात्मा प्रकट होत नाहीये हे पाहून राजन
हे परीक्षिते कृष्ण दर्शन लालसा हा त्या कृष्ण कृष्णाचं दर्शन प्राप्त व्हावं या करता रुरुदुहु सुस्वरम रडल्या. शेव बालानाम रोदनम बलम शेवटचं शस्त्र त्यांनी काढलं रडल्या. एक थोडासा फक्त पुढचा भाव सांगून जाईल. रडल्या पण कशा रडल्या, भागवतातलं वाक्य आहे सुस्वरम स्वरात रडल्या. महाराज आजपर्यंत कधी असं पाहिलं नाही, रडायला लागलाय काळी दोन मध्ये रडतोय विठ्ठल आहे. कुणाचा असा अनुभव अगदी पट्टी लावून रडणं चाललंय? रडणं हे बेसूर असतं, रडणं हे भेसूर असतं. पण व्यास नारायण शुकाचार्य वाक्य वापरतायत रुरुदुहु सुस्वरम. अर्थ काय कळाला? संसाराकरता जे रडणं आहे ते बेसूर आहे, ते भेसूर आहे. पण देवाकरता जे रडणं आहे ना ते सुस्वरम आहे. आणि असं जर रडणं झालं, असे जर आपल्या नेत्रातनं अश्रू बाहेर पडले, भगवंताची प्राप्ती आहे. गोपिका रडल्या आणि ज्यावेळेस त्या रडल्या त्यावेळेला मात्र तासाम आविर्भूत छौरी स्मयमान मुखांबुजहा पीतांबरधर सृग्वी साक्षान मनमथ मनमथहा. भगवान प्रगट झाले. म्हणून गीता अशी आहे, विषादाला रडण्याला सुद्धा योग सांगणारी आहे. शक्तीने तो परमात्मा हा योग घडवून देतो, त्या शक्तीला म्हणतात योगा. पाचवी शक्ती आहे. सहावी शक्ती आहे प्रवही प्रौह भाव, याचा अर्थ आहे नम्र भाव. भगवान स्वतः नम्र आहे. आणि जर कुणाच्या ठिकाणी अभिमान निर्माण झाला तर भगवान तो अभिमान टिकू देत नाही, त्याला नम्र करतात. आणि त्याला नम्र ज्या शक्तीने करतात तिला म्हणायचंय प्रवही शक्ती. प्रवही सत्या सातवी शक्ती. जगताचा विचार करत असताना सर्वत्र जगत खोटं आहे, मिथ्या आहे असं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. बाऊलींची भाषा जर सांगायची असेल, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिवीण. लटिका हा शब्द दिलाय. लटका म्हणजे खोटा. पण जेवढे इथे उपस्थित आहेत जर प्रश्न विचारला संसार खरा का खोटा, उत्तर काय येईल महाराज? शेकडा 99% उत्तर येईल खरा आहे, अनुभवाचा विषय आहे. खोटा असलेला मिथ्या असलेलाही खरा दाखवणे हे ज्या शक्तीने तो करतो त्याचं नाव सत्य. विठ्ठल म्हणजे खोट्याचं खरं करून दाखवणे, ही ताकद त्याची आहे. आम्ही प्रयत्न करतो खऱ्याचं खोटं करण्याचा. आठवी शक्ती ईशाना. ईशाना शक्ती म्हणजे नियंत्रण आहे. जगाचा विचार जर आपण केला, जग एकांचांगामध्ये दिलेली सूर्योदयाची वेळ बघा आणि आकाशामध्ये होणारा सूर्योदय आहे ना. रोज सूर्योदय आहे, रोज सूर्यास्त आहे, रोज चंद्रोदय आहे, रोज चंद्रास्त आहे. आणि पुन्हा केव्हा तरी असं नाही आहे, ठरलेल्या वेळेत आहे. सृष्टीचक्राचा विचार करत असताना सृष्टीमध्ये आपल्याला एक प्रकारचं नियंत्रण पाहायला मिळतं. समुद्राने आपली मर्यादा ओलांडायची नाही, आहे ना नियंत्रण. समुद्रे रेखा नोलंगावी. पर्वतांनी आपली बैठक सोडायची नाही, अनसंडावी. हे सगळं काय आहे तर एक नियंत्रण आहे. निसर्गाचा जाऊ द्यावं विचार करा, आपल्या शरीराचा विचार. जे माझं म्हणतो मी त्या माझ्या शरीरावरती सुद्धा माझं नियंत्रण नाही आहे. चाले हे शरीर कोणाची सत्य, कोण बोलवी ते हरिवीण. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. आमच्या शरीरावर हे ज्याचं नियंत्रण आहे, जगतावर नियंत्रण त्या परमात्म्याचं आहे. आणि ते नियंत्रण तो ज्या शक्तीने ठेवतो त्याला ईशाना शक्ती असं म्हणतात. विठ्ठल
आणि एक शेवटची शक्ती महाराज अनुग्रहा. अनुग्रह अनुग्रह म्हणजे काय आहे तर त्या परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आम्हाला प्राप्त होणं ही अनुग्रहा शक्ती आहे. अशा एकंदरीत नवशक्ती आहेत. विचार करा, ज्या नवशक्तींचा मी विचार मांडला तुलनेने विचार करत असताना जगाकडे ही शक्ती आहे का हो? नाही. जगातल्या कुणाकडे तरी आम्हाला ही शक्ती पाहायला मिळते का? मिळत नाही. ही शक्ती केवळ त्या परमात्म्याकडे पाहायला मिळते म्हणून त्याला बळी असं म्हणायचं. हा बळी शब्दाचा विचार एकदा भजन विठोबा बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. आम्ही बळीयाचे अंकित झालो आणि म्हणून बलवान झालो असं महाराज या ठिकाणी सांगतायत. पैकी बळी कोण, बळीचं अंकित होण्याकरता काय केलं पाहिजे तर आम्हाला सांगता येईल त्याचीच भक्ती केली पाहिजे. त्या भक्तीने आम्ही त्याचे अंकित होतो. किंबहुना एकच वाक्य भक्त आता सांगून जाईल. नवशक्ती पाहिल्या देवाच्या आणि भक्तीचा विचार करत असताना नवविधा भक्ती आहेत. देवाच्या या शक्तीचा अनुभव जीवनामध्ये यावा असं वाटत असेल तर या नवविधा भक्ती करा. नवविधा शक्र रूपाने एक एक भक्ती केली तर एक एक शक्तीचा लाभ जीवनामध्ये होतो. श्रवण भक्ती कराल विमला नावाची शक्ती भगवंताची अनुभवाला येईल. महामळे मन होते जे गादले शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. म्हणजे पहिली भक्ती श्रवण आणि पहिली शक्ती विमला. मी फक्त दोन तीन दिग्दर्शन करून जातो. दुसरी भक्ती कोणती महाराज? भक्ती भक्ती विचारतोय. श्रवणम कीर्तनम कीर्तन ही दुसरी भक्ती. दुसरी शक्ती कोणती? उत्कर्षिणी. साधी गोष्ट आहे, कीर्तन करायला लागला की उत्कर्ष होतो. विठ्ठल सगळ्या शक्तीन भक्तीचा समन्वय मी सांगत नाही, आपण लावून घ्या असो. त्याचा अंकित होण्याकरता भक्ती आम्ही केली पाहिजे आणि अशी भक्ती आमच्याकडनं व्हावी अशीच सद्गुरु श्री दत्तात्रेय भगवंताकडे प्रार्थना करतो. आयोजक संयोजक मोठी मोठी मंडळी समोर बसलेली आहेत, सर्वांचा नामोच्चार आता मी पुन्हा करत नाही. हरिभक्तिपरायण परमस्नेही श्री कोष्टी महाराज वगैरे आहेत, नामदेव महाराज आहेत. या सर्वांच्या विषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. झालेली सेवा सद्गुरु दत्तात्रेय भगवंताच्या चरणी समर्पित करतो. आमच्याकडनं भगवंताने साधना करून घ्यावी अशी पुनः प्रार्थना करून वाक्प्रपंचाला विराम देतो. ज्ञानेश्वर वेदांताचार्य.
जगदीश महाराज जोशी त्र्यंबकेश्वर ॲडव्होकेट दत्तात्रय म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न होतो आहे. पुनश्च एकदा टाळ्यांच्या गजराने महाराजांचं स्वागत करावं. या ठिकाणी भागवताचार्य वाराणसी काशीहून आलेले परमपूज्य श्री कुणालजी महाराज शास्त्री हे या ठिकाणी उपस्थित आहेत. काळण परिवाराच्या तर्फे त्यांना स्वागत त्यांचं करावं असे मी विनंती करतो. त्यानंतर या ठिकाणी आदरणीय सिद्धांत महाराज म्हात्रे हे वासुदेव महाराजांचे चिरंजीव आहेत. त्यांनासुद्धा या ठिकाणी आमंत्रित करून त्यांचं स्वागत करावं असे मी आयोजकांना विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी श्री गोवर्धन हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आज या ठिकाणी अखंड हरनाम सप्ताहाचा सर्व आळंदीकर विद्यार्थी आदरणीय एकनाथ महाराज कोष्टी यांच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा उल्लेख करण्याचं कारण आहे महाराज की आम्हाला लाभलेलं एक महाराष्ट्राचं रत्न या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचं पुन्हा पुन्हा नाव घेण्याने पातक नाही असंच महाराजांनी आत्ताच कीर्तनामध्ये सांगितलं. ज्याचं नाव घ्यावंसं वाटतं ते घेतलंच पाहिजे. आणि आळंदीचे गुणवान विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. तमाम डोंबिवली ज्यांच्या माध्यमातून श्री दत्त जयंती वर्धापन साजरा होतो ते काळण परिवार श्री दत्त मंदिर आणि या ठिकाणी विशेष म्हणजे उद्याची कीर्तन सेवा विश्वगुरू सन्मानित नामदेव महाराज हारड यांचे या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्थापना काळण परिवार म्हणून सर्वांचे मी नावं घेत नाही पण या ठिकाणी विशेष करून श्रीमती द्रौपदाबाई कचरू काळण श्री गोवर्धन बापू काळण श्री मुकुंद बापू काळण या घराण्याचे मूळ पुरुष आहेत. त्यांची नावं या ठिकाणी आवर्जून आपण घेतो. पाटील परिवार असेल भोईर परिवार असेल जोशी मुठे हे सर्वच परिवार या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात त्यांचाही नाम उल्लेख करतो. मुख्यत्वाने श्रीकृष्ण कचरू काविला या ठिकाणी अन्नदानासाठी ज्यांनी मोहन भगीरथ पाटील 50 किलो तांदूळ आहेत विठोबा पदू